हॅलो फ्रेंड्स, तर आज आजचा आपला नेक्स्ट टॉपिक असेल विंडो प्लेसिंग. ओके, तर आपल्याकडं 3DS मॅक्समध्ये डिफरंट डिफरंट टाईपच्या विंडो आहेत. पिवोटेड आहे, स्लायडिंग आहे, अशा बऱ्याच टाईपच्या विंडो तुम्ही बघू शकता. केसमेंट टाईप आहे, फिक्स टाईप आहे, स्लायडिंग टाईप, प्रोजेक्टेड, अशा वेगवेगळ्या टाईपच्या विंडो तुम्ही ह्याच्यामध्ये मॉडेलमध्ये यूज करणार आहात. ओके, तर आपण एक एक विंडो या ठिकाणी बघूयात. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेन, ऑनिंग टाईप विंडो मी या ठिकाणी यूज करून बघतो. ऑनिंग टाईप, अशी हाईट दिली मी त्याला सिलेक्ट करून. ओके, मॉडिफाय मध्ये गेलो. इथून त्याची हाईट वगैरे तुम्ही ऍडजस्ट करणार आहात. मी देतो 4 फीट, इथे घेतो मी 3 फीट. ओके, या ठिकाणी इथे घेतो मी 4 इंचेस. तर ती विंडो अशी शो होईल तुम्हाला. अशी शो झाल्यानंतर बघू शकता तुम्ही, इथं ओपनिंग वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करायची असेल तुम्ही असं बघू शकता. असा इफेक्ट तुम्ही तुमच्या मॉडेलमध्ये दाखवू शकता, विंडो ओपन असल्याचा वगैरे असं दाखवू शकता. असं बघू शकता तुम्ही. ही झाली एक टाईपची विंडो. नेक्स्ट बघूया, हिला डिलीट करतो मी. नेक्स्ट असेल आपली केसमेंट टाईप. ओके, केसमेंट टाईप विंडो मी फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी क्रिएट करून घेतो. मी अशी क्रिएट केलेली आहे. इथे येतो मॉडिफाय मध्ये, याची हाईट वगैरे ऍडजस्ट करू आपण. 3 फीट घेतो, विड्थ पण 3 फीट. ओके, टेप देऊ आपण 4 इंचेस. त्यानंतर इथून त्याची ओपनिंग वगैरे आपण ऍडजस्ट करणार आहात. इथं पॅनल्स वगैरे तुम्ही बघू शकता, सिंगल पॅनल पण आहे आणि डबल पॅनल पण. ओपनिंग पर्सेंटेज इथं आता देऊ आपण त्याला. असं तुम्ही इफेक्ट दाखवू शकता ओपनिंगचा 100% केलं. सिंगल पॅनल, फोन पॅनल, असा इफेक्ट तुम्ही दाखवू शकता. अशा वेगवेगळ्या टाईपच्या विंडो तुम्ही तुमच्या मॉडेलमध्ये दाखवू शकता, त्याचा इफेक्ट पण तुम्ही शो करू शकता. ओके, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट असेल आपली फिक्स टाईप. याच्यामध्ये आपल्याला फिक्स टाईप, मॉडिफाय, इथं आलो मी 4 फीट. 4 फीट डिस्टन्स टाकतो मी तिचं हाईट. त्यानंतर इथं 3 फीट, या ठिकाणी आलो इथं 4 इंचेस. डेप्थ त्याची 4 इंचेस घेतो मी. अशी फिक्स टाईप मध्ये तुम्हाला ते विंडो क्रिएट झालेली दिसेल. ओके, इथे तुम्ही ओपनिंग वगैरे शो करू शकत नाही, तुम्ही असं फिक्स कॅटेगरी विंडो शो होईल तुम्हाला. नेक्स्ट असेल आपलं, नेक्स्ट टाईपची विंडो आहे आपली पिवोटेड टाईप विंडो. ओके, या ठिकाणी त्याला क्रिएट करून देतो. सॉरी, अशी विंडो मी क्रिएट केलेली आहे. तिच्या हाईट वगैरे आपण या ठिकाणी ऍडजस्ट करू. फोर इंचेस. ओके, इथं आलो मी. इथं तुम्हाला ओपनिंग वगैरे
या ठिकाणी दाखवायचे असेल तर तुम्ही दाखवू शकता. अशी ओपनिंग तुम्ही इथे प्रोव्हाइड करू शकता. पिवट पॉइंटला मी चेक केलं, त्यानंतर बघू आपल्याला कशी दिसते ते. असा एक दिसून त्याचा अशी ओपनिंग तुम्ही वर्टिकली प्रोव्हाइड करू शकता. नेक्स्ट असेल आपले प्रोजेक्टेड आणि प्रोजेक्टेड. ओके, प्रोजेक्टेड टाइप विंडो मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण ड्रॉ करू. अशी एक विंडो ड्रॉ केली, तिचे डायमेन्शन ऍडजस्ट करून घेऊ. समजा हिला मी घेतलं 5 फीट, विड्थ असेल 3 फीट, डेप्थ असेल 4 इंचेस. अशी शो होईल. आपण डायमेन्शन वगैरे अप्लाय केल्यानंतर अशी विंडो शो होईल. सिलेक्ट करतो ओपनिंग, इथे तुम्हाला इथे शो करू शकता तुम्ही. असा वेगवेगळा इफेक्ट तुम्ही दाखवू शकता. अशी ओपनिंग तुम्ही मॉडेल मध्ये असा इफेक्ट शो करू शकता. ही एका टाईप ची आपली प्रोजेक्ट टाईप विंडो. नेक्स्ट असेल आपली स्लाइडिंग टाईप. स्लाइडिंग टाईप आपण क्रिएट करूया. स्लाइडिंग टाईप विंडो चे डायमेन्शन वगैरे आपण ऍडजस्ट करून घेऊ. 5 फीट आहे हाईट, आपण 3 फीट. तिची टेप पण ऍडजस्ट करू आपण. टेप घेतो मी 4 इंचेस. ओके, 4 इंचेस टेप घेतली. आता इथं आपण त्याची ओपनिंग वगैरे ऍडजस्ट करणार आहोत. असा अशा टाईप मध्ये ओपनिंग होईल, स्लाइडिंग वर्टिकली स्लाइड होईल. तुम्हाला जसं पाहिजे तसा इफेक्ट तुम्ही तुमच्या मॉडेल मध्ये क्रिएट वगैरे करू शकता. असे वेगवेगळ्या टाईपचे विंडो तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करणार आहात आणि तो मॉडेलमध्ये अप्लाय करणार आहात. सो थँक्यू फ्रेंड्स.